अहमदनगर मधील राडा प्रकरणी व्यापारी आणि गावकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शेवगाव बंदचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ग्रामस्थांकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर अहमदनगर मधील राड्या प्रकरणी व्यापारी आणि गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शेवगाव बंदचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर ग्रामस्थांकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, आताची तिथली परिस्थिती काय आहे आणि दुसरं म्हणजे या राड्या प्रकरणी व्यापारी आणि गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच, सध्या आता गावामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे, शांतता आहे आणि आज गावकऱ्यांनी निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे. गाव पूर्णपणे ठेवण्याचा निर्णय हा निषेध सभेमध्येच घेण्यात येईल. अजून तरी त्यांनी असा पूर्ण निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळेस गावकऱ्यांची आता सभा होईल, व्यापाऱ्यांची आणि गावकऱ्यांची मिळून, त्यावेळेस ते ठरवणार आहेत की गाव किती दिवस बंद ठेवायचं आणि इथून पुढचं नेमकं काय रूपरेषा ठरवायची हे आता निषेध सभेमध्येच ठरवण्यात येणार आहे. सध्या गावात पूर्णपणे तणावपूर्ण शांतता आहे. जी स्वप्नील, मात्र आता पोलीस यावर कोणती कारवाई करताना दिसत आहे? पोलिसांचा तपास पुढे गेला आहे की नाही? हो, नक्कीच तपास पुढे गेलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना पकडण्याचं काम पथक पूर्णपणे करतात. एनसीबीचं पथक असेल, त्यांचे स्थानिक पोलिसांचं पथक असेल, हे आरोपी शोध मोहिमेची चालू आहे. जी धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.